दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी नेहमीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर भेट झाली. यानंतर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठवडाभरात होईल अशी दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या 15 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चाहूल मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीमुळे लागली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी शपथ घेतली. यानंतर 9 ऑगस्टला 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. परंतु बहुप्रतिष्ठित दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि विरोधकांची नजर लागून राहिली आहे. लवकरात लवकर सांगत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारास वर्ष झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही. केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र पुढील आठवडाभरात केंद्रानंतर राज्य सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर भेट झाली. या भेटीमध्ये शिंदे फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर तात्काळ मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि चाणक्य मानले जाणारे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल. राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 रोजी होणार आहे. अधिवेशनात उर्वरित खात्यांचा भार 18 मंत्र्यांवर द्यावा लागतो. परंतु या अधिवेशनात राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळण्यासाठी येत्या आठवड्याभरात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगण्यात येत आहे.